छोट्या पडद्यावरील बिग बॉस हा सर्वाधिक लोकप्रिय शो पैकी एक समजला जातो बिग बॉस मराठीचे तिसरे पर्वे सुरू आहे बिग बॉस मराठीच्या ग्रँड फिनालेला उघे काही दिवसच शिल्लक राहिले आहेत त्यामुळे सध्या बिग बॉसमध्ये उरलेल्या सहा जणांमध्ये चुरशीची स्पर्धा बघायला मिळते बिग बॉसची सावडी पाहण्यासाठी प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता पाहायला मिळते त्यात नुकतीच बिग बॉसच्या घरात पत्रकार परिषद झाली त्यावेळी विशाल निकमने केलेल्या वक्तव्यावरून तो बिग बॉसमधून बाहेर आला की लग्नबंधनात अडकणार अशा चर्चा सुरू झाल्या आहेत बिग बॉस मराठीचा हा एपिसोड सोमवारी प्रदर्शित झाला आहे या एपिसोडमध्ये अनेक पत्रकारांनी पत्रकार परिषदेत हजेरी लावली होती त्यांनी स्पर्धकांना अनेक प्रश्न विचारले तेव्हा विशालला त्याच्या सौंदर्याविषयी विशा विचारण्यात आलं होतं सौंदर्य नक्की आहे का आणि बिग बॉसमधून बाहेर आल्यावर तिचं खरं नाव काय आहे असे अनेक प्रश्न विचारण्यात आले होते त्यावेळी विशाल उत्तर देत म्हणाला की सौंदर्या खरे आयुष्यात आहे आणि बिग बॉसच्या घरात मी तिच्यामुळे राहू शकलो आहे ती बाहेर असली तरी सुद्धा मला तिच्याकडून शक्ती मिळते बिग बाहेर आल्यावर मी नक्कीच तिचं नाव सांगेन आणि सगळ्यांना तिची ओळख करून देईन त्याच्यासोबत त्याने तिथे उपस्थित असलेल्या पत्रकारांना मस्करीत त्याच्या लग्नाचे आमंत्रण दिले आहे आता बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतर विशाल लग्न करणार का अशा चर्चा सुरू झाल्या आहेत बिग बॉस मराठी सीझन तीन स्पर्धक आणि अभिनेता विशाल निकम तुम्हाला आवडतो का विशाल निकमला विनर म्हणून तुम्ही पाहता का विशाल निकमची नक्की सौंदर्य कोण हे पाहण्यासाठी तुम्ही किती उत्सुक आहात हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा मराठी मनोरंजन विश्वातील बातम्या आणि नवनवीन अपडेट्ससाठी चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका